नमस्कार मंडळी, मी स्नेहा परब किचनमध्ये आपलं स्वागत करीत आहे. गेल्याच आठवड्यात आपण कोंबडी वडे पाहिले होते. आता त्या कोंबडी वड्यावर आपल्याला रस्सा नको कोंबडीचा, तो मी आज गावठी कोंबडीचा रस्सा करून दाखवणार आहे. मालवणी चिकन रस्सा बनवण्यासाठी आपण 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. खोबरा आणि कांदा हे भाजून घेतलेलं आहे 1 वाटी. तेजपत्ता आणि काजू घेतलेले आहेत. मीठ आहे चवीनुसार. हे काजू आणि खसखस याची पेस्ट आहे, याने ग्रेव्हीला जरा दाटसरपणा येतो. 2 टॅमॅटो आणि 1 कांद्याची पेस्ट आहे. हळद आवश्यकतेनुसार. आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे. मालवणी गरम मसाला आहे, आपल्याला 2 चमचे लागणार आहे. आणि ह्या मालवणी लाल तिखट आहे, हेही आपल्याला 2 चमचे लागणार आहे. आवश्यकतेनुसार तेल. कढई गरम झालेली आहे आपली. आता आपण त्यात 2 चमचे तेल घालतो आहे. तेल जरा हातचं सोडूनच घालायचं आहे, तवंगा आला पाहिजे आपल्या ग्रेव्हीला. तेल तापलं की आपण त्यात तेजपत्ता टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही टाकते मी. कांदा आणि टॅमॅटो अख्खा का नाही घातला. टॅमॅटोची ग्रेव्ही केल्यामुळे चिकनला जरा लाल कलर येतो, चांगला परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करणार आहोत. हळद टाकतो आपण, 2 चमचे गरम मसाला. लाल तिखट 2 चमचे. लाल तिखट हे म्हटल्यावर लाल तिखट नाही, मालवणी लाल मसाला आहे जो आम्ही घरी करतो वर्षभरासाठी, तो आहे. दुकानातला नाही आहे हा. आलं, लसूण पेस्ट टाकायचे. मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे. आपल्या ग्रेव्हीला जरा तेल सुटलं पाहिजे. आता ह्याच्यात आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालतो आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपल्याला. चिकन टाकतो आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी काय मॅग्नेट करून ठेवलेलं नाही आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवू शकता. मी मीठही नाही आधी लावलेलं आहे कशाला. मी रेसिपीच्या शेवटलाहीच मीठ टाकते, त्याने आपल्याला अंदाज येतो एवढं वाटप पडलं आहे, एवढं चिकन आहे, एवढं झालं आहे. मग तसा अंदाजही आपण मीठ टाकतो. त्याच्यात आपण कोणतंही पाणी घालणार नाही आहोत. पाणी वापरणार आहे मी, पण आधी हे चिकन चांगलं तेलात आपल्या वाटपामध्ये मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून त्या चिकनला हा मसाला लागला पाहिजे. याकरता मी मॅग्नेट करून ठेवलं नव्हतं. 4-5 काजूचे तुकडे आणि 1 चमचा खसखस याची मी पेस्ट केली आहे, ती घालतो आहे आपण. काजूची आणि खसखसची चव छान येते चिकनला. चांगलं परत परतून घ्यायचं आहे. फक्त काजूचे पेस्टचं थोडंसं पाणी होतं तेच आहे, पण आपल्याला रस्सा करायचा आहे जो वड्याबरोबर भाताबरोबर खायचा आहे. म्हणून मी आता ह्याच्यात पाणी टाकणार आहे. आपण वेगळं पाणी घातलं नाही आहे, राहिलेलं पाणी मिक्सरचं भांडं धुवून किंवा टॅमॅटोच्या ग्रेव्हीचं भांडं धुवून जे पाणी आहे तेच मी ॲड करते. 1 बाऊल बस होईल आपल्याला. आपली ग्रेव्ही तेवढी होईल, जाडही होईल आणि पातळी, जशी आपल्याला रश्याबरोबर भाताबरोबर आणि वड्याबरोबर खाता येईल. हे आपण गावठी चिकन घेतलेलं आहे. गावठी चिकन शिजायला कमीत कमी 1/2 तास लागतो, त्यामुळे आपण हे आता 1/2 तासासाठी शिजत ठेवूया. आता ह्याच्यावर आपण असं उथळ ताट ठेवायचं आहे आणि गंमत म्हणजे या ताटात आपल्याला पाणी ठेवायचं आणि हेच पाणी आपल्याला परत ग्रेव्ही तयार करायचं आहे. जास्त पाणी नाही ठेवायचं आहे. पाणी जास्त गरम झालेलं दिसत आहे, बघा कसे टिपके आलेत आणि अशी चारी बाजूने वाफ येते. त्या वाफेबरोबर सुगंधही येतोय. पाहूया आपण चिकन आपलं शिजलंय की नाही. गावठी चिकन आहे, 1/2 तास लागतो शिजायला. चिकन शिजलंय की नाही आपण चेक करूया. थोडं सावकाश गरम आहे ते बघा, सहज त्याने हाताने मोडलं आहे म्हणजे आपलं चिकन शिजत आलेलं आहे. आता ह्याच्यात आपण मीठ टाकायचं आहे. आपलं चिकन शिजत आलेलं आहे, आता आपण ह्यात मीठ ॲड करतो आहे. आणि ह्यामध्ये आता मी जे आपलं झाकणावर पाणी होतं ते पाणी टाकणार आहे. चिकनमधलं पाणी बघा आपलं कमी झालेलं आहे. सगळं नाही घालणार, थोडंच घालणार आहे. आणि जे वाफेचं पाणी असतं त्याला थोडी टेस्टही असते असं म्हणायचे लोक, म्हणून मी घालते, मी टाकत नाही आहे पाणी. मस्त असा सुगंध सुटला आहे, माझं चिकन आता होत आलेलं आहे.
असा हा माझा गावठी कोंबडीचा रसा तयार झालेला आहे. चांगला सुगंधही येतोय, चांगला तवंगही आलेला आहे. मला तर आता राहत नाही, मी आता गरम गरम भात घेणार आहे आणि चांगला ताव मारणार आहे. तुम्हालाही जसा ताव मारायचा असेल तर माझा हा गावठी कोंबडीचा रस्सा नक्की करून पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.